नमस्कार विद्यार्थ्यांनो मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले विद्यार्थ्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील फरक अभ्यासणार आहोत तर विद्यार्थ्यांनो यापूर्वी आपण अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय त्याचं स्वरूप काय या गोष्टीचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत म्हणजे आंतर, आंतर व्यापार। अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधील फरक जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला दोन्ही संकल्पनेमधला अर्थ दोन्ही संकल्पनेमधला अर्थ जाणून घ्यायला पाहिजे नंतर त्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे काही स्वरूप आहे ते स्वरूपसुद्धा आपण इथं पाहणार आहोत आणि शेवटी अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामधला फरक महत्त्वाचा आपण अभ्यासणार <coughs> आप आहोत तर विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय सॉरी अंतर्गत व्यापार तर अंतर्गत व्यापारामध्ये अंतर्गत व्यापार म्हणजे काय तर अंतर्गत व्यापार म्हणजे एकाच राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती संस्था तसंच प्रदेश यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा जो व्यापार होतो त्याला काय म्हणतो देशांतर्गत किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हटलं जातं म्हणजे आंतरप्रादेशिक किंवा देशांतर्गत व्यापार म्हणजेच देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत जी वस्तू आणि सेवा यांचा व्यापार होतो त्याला देशांतर्गत किंवा आंतरप्रादेशिक आंतर व्यापार असं म्हटलं जातं तर आंतरराष्ट्रीय <coughs> व्यापार दुसरा मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापारात हे झालं अंतर्गत व्यापार म्हणजे देशांतर्गत व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापार तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशा देशाच्या सीमेपलीकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्रामधील होणारा व्यापार म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापार होय म्हणजे कोणतेही राष्ट्र सर्व वस्तूंच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसतं प्रत्येक राष्ट्राकडे काय असतं नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा भौगोलिक साधनसामग्री ही वेगवेगळी आंतरराष्ट्रीय पातळीवर असते म्हणजे त्यामुळं सर्वच राष्ट्रांना काय होतो फायदा होतो तो कसा आहे की देशाच्या सीमेपलीकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्रामध्ये होणारा जो काय व्यापार आहे तो व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार तर विद्यार्थ्यांना इथं अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हींच्या आपण व्याख्या किंवा त्याचा अर्थ या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत तर विद्यार्थ्यांनो पुढं अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्वरूप तर आपल्याला प्रथमतः अंतर्गत व्यापाराचं जे काय स्वरूप आहे ते स्वरूप आपण <coughs> लक्षात घेऊया तर अंतर्गत व्यापारात जे काही विशिष्ट राष्ट्रामध्ये बघा की विशिष्ट राष्ट्रात घडून येणाऱ्या व्यापारी पद्धती आणि सर्वसाधारण जडणघडण यावरून काय होतं त्याचं स्पष्ट असं स्वरूप लक्षात येतं म्हणजे ज्यावेळेस अंतर्गत व्यापाराचं स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यावेळेस अंतर प्रादेशिक किंवा अंतर्गत व्यापाराचं स्वरूप आपण थोडक्यात सांगतो सांगूया की एकाच देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत प्रादेशिक म्हणजे आंतरप्रादेशिक प्रादेशिक व्यापार काय होतो घडून येतो म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय आणि भौगोलिक सोयीतून प्रादेशिकपणा जो काय आहे त्यात वेगळेपणा दिसतो म्हणजे सर्व प्रदेशे एकाच अंगभूत आणि अविभाज्य घटक असतात उदाहरणार्थ बघा गुजरात महाराष्ट्र किंवा राजस्थान बिहार कर्नाटक केरळ ओरिसा इत्यादी आणि या व्यापारात अनेक देशाचे विशिष्ट कायदे व्यापारविषयक वस्तू आणि सेवा यांना काय होतं समान पद्धतीनं होतात म्हणजे एकाच देशातल्या राज्य असल्यामुळं तर आंतर प्रादेशिक व्यापारामध्ये उत्पादनाचे घटक आणि उत्पादित वस्तू आणि सेवा सहज काय असतात गतिशील असतात नंतर देशांतर्गत लोकांच्या ज्या काय आवडीनिवडी असतात त्याच्या सवयी असतात अभिरुची किंवा परंपरा असतात प्रथा असतात यामध्ये सुद्धा काय असते एक जिन्सीपणा दिसून येतो मग त्यामुळं काय होतं की देशांतर्गत व्यापारात अनुकूल परिस्थितीही निर्माण होते म्हणजे देशांतर्गत व्यापारात एकाच विशिष्ट चलनाचा काय होतो वापर केला जातो आणि त्यामुळं विनिमय दर व्यापार तोल या संकल्पनाचा विचारच केला जात नाही म्हणजे देशांतर्गत व्यापारात अनेक प्रकारच्या वाहतूक साधनांचा काय होतो पर्याप्त वापर केला जातो त्यामध्ये बघा रस्ते आली रेल्वे आली किंवा अंतर्गत जलवाहतूक हवाई वाहतूक सुद्धा इत्यादी सेवांचासुद्धा इथं समावेश केला जातो म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारात व्यापारात जे जे काही निर्बंध असतात ते घातले जात नसतात म्हणजे मुक्त आणि खुल्या प्रकारचं व्यापार हा एक आदर्श उदाहरण म्हणून या व्यापाराकडे पाहिलं जातं तर हे हे झालं अंतर्गत व्यापाराचं स्वरूप तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं स्वरूप हे आपल्याला व्याख्यामध्येच लक्षात आलं आहे की अंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाच्या सीमेपलीकडे दोन किंवा दोनपेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये होणारा जो काय व्यापार असतो त्यालाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा त्याला विदेशी व्यापार असं म्हणतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध राष्ट्रामधील व्यवहार असतो आणि एका राष्ट्राची जगातील इतर देशांशी जी काही वस्तू आणि सेवांची जी काही देवाणघेवाण होते त्यास आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार म्हणजे या प्रकारच्या देवघेवीचा विचार करणारं शास्त्र म्हणजेच आपण काय केलं आहे आंतरराष्ट्रीय श अर्थशास्त्र म्हणून आपण त्याला संबोधलं गेलं आहे तर इथं आंतरराष्ट्रीय व्यापार जर नसेल तर जगातील विविध राष्ट्रातील समाजाला सुखी आणि समृद्ध जीवन जगताच येणार नाही हे लक्षात घ्या तर लोकांना उच्च राहणीमान जगता येणार नाही म्हणजे कसं की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सर्व सहभागी राष्ट्रातील ग्राहकांना अनेक वस्तू आणि सेवांचा उपलब्ध वस्तू आणि सेवा उपलब्ध होत असल्याने किंवा कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन होत असल्यानं जगातील एकूण उत्पादनात काय होतं वाढ होते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं देशांतर्गत साधनसामग्रीचा पर्याप्त आणि अकार्यक्षमतेनं वापर होतो आणि लोकांच्या समाधानामध्ये काय होते वाढ होते तर अशा पद्धतीनं आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात वस्तू आणि सेवांची काय होते खरेदी चलनाच्या माध्यमातून होते म्हणजे या दोन्ही व्यापारात उत्पादन खर्च काय होतो कमी खर करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यक्ती संस्था आणि सुद्धा सहभाग असतो म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि अंतर आंतरप्रादेशिक या व्यापारात नफा हे व्यापाराचे काय असतं मेन उद्दिष्ट असतं तर आंतरप्रादेशिक आणि किंवा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात फारसा फरक जरी म्हणजे नसला तरी भाषा जकाती सवयी यानुसार आणि व्यापार नियंत्रण या चलनातील फरक यानुसार जो काय असतो तो भेद आपण मान्य करावा लागतो म्हणजे आता आपण आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक किंवा भेद हे कशा पद्धतीनं असू शकतो म्हणजे मूलभूत फरक हे आपण पाहूया तर आंतरराष्ट्रीय आणि अंतर अंत अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अंतर व्यापारातील फरक तर विद्यार्थ्यांनो इथं वेगवेगळ्या मुद्द्याद्वारे आपण आंतरराष्ट्रीय व्यापारातील फरक लक्षात घेऊया तर पहिला मुद्दा असा आहे की भिन्न राष्ट्रीय चलन पहिला मुद्दा असा आहे की भिन्न राष्ट्रीय चलन तर इथं <thy> <cliff> आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील प्रमुख फरक म्हणजे देशांतर्गत व्यापारात एकाच देशी चलनाचा वापर होतो मात्र आंतरराष्ट्रीय व्यापारात निरनिराळ्या चलनाचा काय होतो वापर होत असतो म्हणजे इथं आंतरराष्ट्रीय व्यापारात चलन विनिमयाच्या पद्धतीनं चलनाच्या तुलनात्मक चलनाच्या तुलनात्मक मूल्यांचा अभ्यास करणं अत्यावश्यक असतं म्हणजे प्र आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये चलनाचे जे काही तुलनात्मक मूल्य असतं ते फारसे इथं विचारात घेतलं जात नाही तर अशा पद्धतीनं भिन्न राष्ट्रीय चलनाची इथं बाजू सांगितलेली आहे पुढचा मुद्दा आहे की रास नैसर्गिक साधन संपत्तीचा संपत्तीमधला फरक तर विविध राष्ट्रामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीच्या देणग्या वेगवेगळ्या प्रमाणात असतात म्हणजेच हे जे काही राष्ट्र आहे ते वस्तूचे उत्पादन करते म्हणजे स्वतःकडे उपलब्ध असलेल्या विपुल नैसर्गिक साधन सामग्रीच्या सहाय्यानं कोणत्या वस्तूची निर्यात करायची आणि त्याबदल्यात कोणत्या वस्तूची आयात करायची याचा काय अस याचा काय होतो निर्णय ते राष्ट्र घेते म्हणजे आता त्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे इंग्लंडच्या तुलनेने भांडवलाची उपलब्धता जास्त आहे आणि म्हणून इंग्लंडने काय केलं की यंत्रसामग्री आणि कारखानदारीवर भर दिला आणि भारतानं काय केलं मसाल्याचे पदार्थ आणि प्राथमिक वस्तूंच्या निर्मितीवर काय केलं लक्ष केंद्रित केलं म्हणजे ज्या आखाती देश खनिज तेले किंवा तत्सम वस्तूची निर्यात करतात तेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या आयातसुद्धा करतात म्हणजे विशेषीकरणाचे धोरण इथं काय होतं आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये दिसून येत नाही तर पुढचा मुद्दा असा आहे की प्राकृतिक फरक तर इथं लक्षात घ्या अंतर प्रादेशिक व्यापारात हवामान आणि अन्य भौगोलिक फरकाचा फारसा आपल्याला इथं प्रभाव दिसत नाही परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारावर भौगोलिक आणि अन्य प्राकृतिक घटकांचा मोठ्या प्रमाणात फरक पडतो म्हणजे कसं बघा की हवामानातील आणि भौगोलिक फरकामुळं राष्ट्राला सर्वच वस्तूंची निर्मिती करणेसुद्धा शक्य नसते म्हणून हवामान आणि भौगोलिक घटकांच्या दृष्टीनं अनुकूल अशा वस्तूंचे उत्पादन त्या त्या राष्ट्रात केलं जातं उदाहरणार्थ बघा आपल्या भारतामध्ये चहा बांगलादेश मध्ये ताग नंतर ब्राझीलमध्ये कॉफी इत्यादी उत, उत्पादन घेतलं जातं म्हणून प्रत्येक राष्ट्र हे आपल्या हवामानास पोषक ठरणाऱ्या भौगोलिक परिस्थितीनुसार वस्तूचे उत्पादन करत असतात तर पुढचा मुद्दा आहे की वाहतूक खर्चातील फरक तर आंतरप्रदेशिक व्यापारात रस्ते रेल्वे वाहतूक या रस्त्यावरील वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापार हा देशांतर्गत व्यापार असल्यामुळं वाहतुकीचे आंतरप्रादेशिक आंतर राष्ट्रीय तुलनाच्या व्यापाराच्या तुलनेनं ते काय असतं कमी असतं आणि म्हणून आंतरप्रादेशिक व्यापारात तुलनात्मकदृष्ट्या वाहतुकीची जी काही खर्च असतो तो कमी असतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोन देशामध्ये घडत असल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारातील माल वाहतुकीचे अंतर हे खूप असतं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतुकीसाठी समुद्रमार्गे किंवा जहाज हवाई वाहतूक यांचा वापर केला जातो परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाहतुकी आंतरप्रादेशिक व्यापारासाठी होणाऱ्या वाहतुकीपेक्षा काय असते अधिक खर्चिक असते हे वाहतूक खर्चातील फरक लक्षात येतो पुढचा मुद्दा आहे की राष्ट्रीय एकात्मता तर प्रत्येक व्यक्तीचं गाव कुटुंब जिल्हा देश धर्म किंवा राजकीय मते व्यवसाय भिन्न भिन्न असले तरी प्रत्येकाची रा राष्ट्रनिष्ठा ही काय असते अन्य निष्ठांपेक्षा श्रेष्ठ असते म्हणजे समान राष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रीय राजकीय आणि सामाजिक एकात्मता दिसून येते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर बघा भांडवलशाही आणि समाजवादी किंवा सामान्यवादी अलिप्ततावादी या व्यापाराबाबतच्या विचारात काय आपल्याला लक्षात येतं की भिन्नता म्हणूनच देशांतर्गत व्यापारात हा आपल्या लोकांमधला व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हा इतर लोकांशी केलेला व्यापार अशी काय होते आपल्याला भूमिका दिसून येते पुढचा मुद्दा असा आहे की सरकारी हस्तक्षेप आणि बंधने तर याच्यामध्ये आंतरप्रादेशिक व्यापारात सरकारचा हस्तक्षेप हा नसतो परंतु आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये सरकारी नियंत्रण तुलनात्मकदृष्ट्या काय असतं कमी असतं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात सरकारचा प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप असतो आंतरराष्ट्रीय व्यापारावर सुनिश्चित नियमांच्या आधारे मर्यादा सुद्धा आणि निर्बंधे घातले जातात म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये राष्ट्रवादी विचार प्रबळ झाला आणि अनेक राष्ट्राम राष्ट्रांनी काय केलं आंतरराष्ट्रीय व्यापाराची बंधने लाद लादण्यात आली म्हणजे त्याच्यामध्ये बघा आयात परवाने किंवा नियात पर निर्यात परवाने देणे निवडक वस्तूंच्या व्यापारावरच बंधने घालणे किंवा परकीय चलन उपलब्ध करून देणे अशा पद्धतीच्या व्यापारावर सरकारी काही केला जातो अंकुश ठेवला जातो तर पुढचा मुद्दा असा आहे की आर्थिक व व्यापारी धोरणे आर्थिक व व्यापारी धोरणे तर विद्यार्थ्यांना निरनिराळ्या राष्ट्रामध्ये आर्थिक आणि व्यापारी धोरणामध्ये काय असते भिन्नता असते म्हणजे देशात आर्थिक धोरणाचा चलनविषयक धोरण आणि राजकोषीय यांचा जर अंतर्भाव असतो म्हणजे देशाच्या आर्थिक धोरणांतर्गत देशातील चलन पुरवठा सर्वसामान्य किंमत पातळी किंवा रोजगारविषयक धोरणे किंमत पात करविषयक कायदे किंवा किमान वेतन कायदे सरकारी मदत किंवा प्रोत्साहन इत्यादीबाबत काय असतं वेगवेगळ्या वेग तरतुदी आखलेल्या असतात आणि त्याचा परिणाम काय होतो की सेवा आणि सेवांच्या उत्पादनावर जो काही खर्च होतो किंवा किमतीवर होतो त्याच्यावर ह्या गोष्टी वेगवेगळ्या वेग 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 आर्थिक धोरणे किंवा भिन्न असल्यानं त्यांचा परिणाम काय होतो आर्थिक व्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर होतो तर आ, सांगायचं सा तात्पर्य की हा जो काही परिणाम आहे हा आंतरप्रादेशिक व्यापाराबाबत दिसून येत नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी संपूर्ण देशात एकच व्यापारविषयक धोरण असतं आणि जागतिक स्तरावर देशांतर्गत उद्योगांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काही देशांकडून औपुंजन अवलंब केला जातो यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारात निश्चित मोठ्या घडामोडी काय होतात घडून येतात म्हणजे जकात कर आकारणी आयात निर्यात कोटा इत्यादी बाबतीत प्रत्येक देशाचे स्वतंत्र आयात निर्यात धोरण असल्यानं त्यात अनेक वेळा बदल होत असल्याचं आपल्याला लक्षात येतं तर पुढचा मुद्दा आहे की व्यापारातील भिन्नता तर विद्यार्थ्यांना व्यापारातील भिन्नता याच्यामध्ये बघा आंतरप्रादेशिक व्यापाराचा विचार केला तर देशातील विविध बाजारपेठांमध्ये वजनमापाच्या पद्धती वापरल्या जातात आणि वस्तू विक्रेत्याच्या किंवा विपणनाच्या पद्धतीमध्ये सुद्धा आंतरप्रादेशिक व्यापारात काय होतं मोठ्या प्रमाणात साधर आढळतं म्हणजे आंतरप्रादेशिक व्यापारात देशातील सर्व बाजारपेठांची रचनासुद्धा फरकाने काय असते समान असते उदाहरणार्थ बघा की भा भारतीय बाजारपेठांमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रातील मालाची विक्री करण्यासाठी लिलाव पद्धतीचा वापर केला जातो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात मात्र काय होतं की निरनिराळ्या बाजारपेठांच्या रचनेत काय दिसते भिन्नता आपल्याला आढळून येते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात वजनमापाच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला भिन्नता येते आणि वस्तुनिष्क्रिय पद्धती आणि विपणन पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला तफावत आढळून येते पुढचा मुद्दा असा आहे की उत्पादन घटकांशी गतिशीलता तर उत्पादन घटक म्हणजे श्रम आणि भांडवल हे जर दोन प्रमुख उत्पादन घटक मानले तर उत्पादन घटकाची जी काही गतिशीलता आहे ही आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये काय असते जास्त असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारात उत्पादन घटकाची गतिशीलता कमी असते म्हणजे बघा भाषा चालीरीती सवयी आवडीनिवडी इत्यादी घटकांबाबत विविध राष्ट्रामध्ये असलेल्या भिन्नतेमुळे श्रमिक वर्ग काय असतो आपला देश सोडून अन्य देशात रोजगारासाठी स्थलांतरित होण्यास सहजासहजी तयार होत नाही म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात श्रम आणि उत्पादन घटकाची गतिशीलता काय असते कमी असते म्हणजे रोजगारासाठी आणि स्थलांतर करण्यास श्रमिक वर्ग तयार असतो आणि त्यामुळं आंतरप्रादेशिक श्रम या उत्पादन घटकाची काय होते गतिशीलता जास्त असते तर भांडवल गुंतवणुकीसाठी लोकांकडून सुरक्षितता आणि विश्वास किंवा नजीकच्या या निकषाच्या आधारे आपण जर विचार केला तर देशांतर्गत गुंतवणुकीस प्राधान्य दिलं जातं म्हणजे यामुळं काय होतं की आंतरराष्ट्रीय व्यापारातील भांडवल आणि उत्पादन घटकाची गतिशीलता ही आंतरप्रादेशिक व्यापाराच्या तुलनेनं काय होते कमी आढळून येते तर ही झाली आपली उत्पादन घटकाची गतिशीलता तर पुढचा मुद्दा असा आहे की व्यवहारतोलाच्या समस्या तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये व्यवहारतोलाच्या समस्यामधला आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील जो काय फरक आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बघा व्यवहारतोल ठरतो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळं व्यवहारतोल ठरतो आणि दृश्य आणि अदृश्य वस्तू आणि सेवांच्या एकूण आयात निर्यातीमुळे जी काही देणीघेणी निर्माण होतात त्यावरून काय होतो व्यवहारतोल ठरत असतो म्हणजे आंतरप्रादेशिक प्रादेशिक व्यापारामुळे व्यवहारतोल निर्माण होत नाही उदाहरण जर सांगायचं सा म्हटलं तर भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने विकसित राष्ट्रांकडून आर्थिक विकासासाठी जे काय महागडं तंत्रज्ञान आहे किंवा यंत्रसामुग्री के आयात केल्यास आयात मूल्य वाढेल पण पारंपरिक वस्तूंची जी काही निर्यात आहे ती निर्यात मूल्य काय होतं कमी मिळेल तर अशा पद्धतीनं तोलाच्या समस्यासुद्धा आपल्याला इथं दोन्ही व्यापाऱ्यांमधून लक्षात येतात तर पुढचा मुद्दा असा आहे की मानवी कौशल्य तर विद्यार्थ्यांनो याच्यामध्ये आंतरप्रादेशिक व्यापारात समान देशांतर्गत वैशिष्ट्य व वैशिष्ट्यपूर्ण अशी मानवी कौशल्य लक्षात येतात म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात आंतरप्रादेशिक व्यापाराप्रमाणे जे मानवी कौशल्यांचे विशेषीकरण दिसून येत नाही कारण आंतरराष्ट्रीय व्यापारात देश परत्वे किंवा समूह परत्वे मानवी कौशल्यामध्ये भिन्नता आढळते आणि या मानवी क्षमता आणि कौशल्यां च्या भिन्नतेचा प्रभाव काय होतो आंतरराष्ट्रीय व्यापारावर आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा काय होतो अधिकच पडतो म्हणजे काही देशातील लोकांना अधिक बुद्धिमान काय जातं मानलं जातं उदाहरणार्थ आपला भारत देश म्हणजे हे झालं आपलं मानवी कौशल्य आ, समान देशांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण मानवी कौशल्य हे काय असतात अंतर्भूत असतात आणि त्याच्या उलट आंतरप्रादेशिक देशामध्ये सॉरी आंतरराष्ट्रीय देशामध्ये याच्या उलट असतात तर पुढचा मुद्दा आहे की गंगाजळी म्हणजे आर्थिक गंगाजळी तर देशांतर्गत व्यापारामध्ये देशाकडील आर्थिक गंगाजळीमुळे फारसा काय होतो दुश फा फारसा दृश्य असा प्रभाव पडत नाही परंतु बघा आंतरराष्ट्रीय व्यापारात निरनिराळ्या देशांजवळ असलेल्या जे काय भांडवलातील तफावती म्हणजे भांडवलातील जो काय फरक आहे त्या फरकामुळं उत्पादन प्रक्रियेवर मोठा काय होतो प्रभाव पडतो आता याचं उदाहरण जर आपण सांगायचं म्हटलं तर उदाहरणार्थ इंग्लंड आणि अमेरिका यासारख्या विकसित देशांजवळ मोठ्या प्रमाणात भांडवलसाठा असल्यामुळं काय होतं की या देशामध्ये यांत्रिक आणि औद्योगिक उत्पादन निर्मिती प्रक्रिया काय होते मोठ्या प्रमाणात होते आता याचा उलट परिणाम अनेक विकसनशील देशामध्ये जर विचार केला तर साठा कमी असतो आणि त्यामुळं काय होतं देशातील प्राथमिक उद्योगांशी निगडीत उत्पादन प्रक्रियेवर काय केला जातो भर दिला जातो तर अशा पद्धतीनं आर्थिक मध्ये सुद्धा आपल्याला तफावत लक्षात येते तर शेवटचा मुद्दा आहे की बाजारपेठामधील सांस्कृतिक वैविध्य याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये बघा सवयी आवडीनवडी किंवा चालीरीती भाषा इत्यादी सांस्कृतिक घटकांच्या सा बाबतीत विविधता आढळून येते आणि याच्या उलट आंतरप्रादेशिक म्हणजे देशांतर्गत व्यापारामध्ये देशांतर्गत बाजारपेठामध्ये किंवा व्यापारात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात काय होते भिन्नता दिसून येत नाही ती कशी की उदाहरणाद्वारे आपण सांगूया की भारतामध्ये रस्त्यावरून डाव्या बाजूने जावे लागते आणि त्यामुळं गाडीचा चालक हा उजव्या बाजूला असतो हे तुम्हाला माहीतच आहे तर याच्या उलट अमेरिकेचा विचार केला तर बघा अमेरिकेमध्ये उजव्या बाजूने वाहने चालवली जातात आणि चालक हा कुठे असतो डाव्या बाजूला असतो म्हणजे वस्तू देशात की परदेशात विकायची त्यानुसार उत्पादन बदल करावे लागतात मात्र आंतर प्रादेशिक व्यापारामध्ये एक जिन्सी मालाला देशात मोठी बाजारपेठ मिळू शकते म्हणजे हे झाले आपले आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत व्यापारांमधला जो काही फरक आहे तो फरक आपण इथं स्पष्ट केलेला आहे विश्लेषण केलेलं आहे तर विद्यार्थ्यांनो आपण इथंच थांबूया थँक्यू सो मच